कोकण विकास मंडळ नवीन पनवेल रत्नागिरी जिल्हा रहिवासी मित्र मंडळ यांच्या वतीने 2024 सालची नवीन वर्षाची दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली आहे. या दिनदर्शिकेचे प्रकाशन मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. यावेळी अध्यक्ष जितेंद्र धनावडे, कार्याध्यक्ष चंद्रशेखर सावंत, उपाध्यक्ष बळीराम पाटोळे, उपाध्यक्ष नरेंद्र लाखण, सल्लागार प्रभाकर शिंदे, सुरेश आयरे, सचिव रमेश खारवटकर, सहसचिव विजय माने, खजिनदार मंगेश घाक, सहखजिनदार महेश सावंत, सल्लागार सुभाष घाक, अनंत इरमल, दिलीप शिगवण यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. कोकण विकास मंडळ नवीन पनवेल यांच्या वतीनं रत्नागिरी जिल्हा रहिवासी मित्र मंडळाच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन होत आहे. मी रत्नागिरी जिल्हा रहिवासी मित्र मंडळाच्या सर्व सहकाऱ्यांना, त्यांच्या सर्व परिवारजनांना, आमच्या सर्व पनवेल कोकणामध्ये राहणाऱ्या सर्व रत्नागिरीवासियांना मनापासून शुभेच्छा देतो. आपण सारी मंडळी मिळून या पनवेल आणि परिसरामध्ये अनेक सामाजिक उपक्रम सातत्यानं करत असतात. वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांना आपला सातत्यानं हातभार लावलेला असतो आणि मला आनंद आहे की या आपल्या सगळ्या उपक्रमांमध्ये आपण मलाही सहभागी करून घेता. मी या निमित्तानं आपणा सर्वांना, आपल्या सर्व उपक्रमांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्या उपक्रमांच्या माध्यमातून समाजाचं आणि रत्नागिरी रहिवासी रत्नागिरीवासियांचं सातत्यानं हित साधलं जावं अशा माझ्याकडून आपणा सर्वांना शुभेच्छा.